हा कोणतं देव आहे? हा थनक आहे. थनक थनक म्हणजे आत काय आहे बघू परत. बर, ह्याचं काय करता तुम्ही म्हणजे कधी काय असं? आता दिवाळीला त्याला चंदूर लावू. बर, दिवाळी दर दिवाळी? हा दर दिवाळी. आणि अजून मग काय नाही? काही नाही. मग थनक काय असा वाघदेवासारखं कसा असं काय महत्व? वाघदेव तिकडे आहे तो. नाही पण वाघदेवासारखं महत्व आहे याचं काय? आपलं दुखा माहिला हात जोडले चांगला करतो. चांगला करतो एवढा? बर बर बर. त्याच्यामुळे तसे तांदूळ काही ते सारखे लोक येणार ना. बर बर. वा, मीच त्याची सेवा करतो. मीच चंदूर लावतो. तुम्ही लावता? अरे वा. मीच गावाचा पुंजारी आहे. तुम्हीच आहे? घाटाळ असा आहे का आडनाव का? नाही. आडनाव काय तुमचं? किरकिरे. प्रकाश. प्रकाश किरकिरे. पण तुम्ही आहात इथे पुजारी? मग पूजा करता म्हणजे काय करता इथे? म्हणजे आपल्या दिवाळीला लोकात सण आहे ना, मग त्याला प्रत्येक चेंदूर लावायला का, मग दिवाळीचे आपले सण करतो आपण. बर बर. गावदेवीला, गावदेव तिकडे आहे घराभोवती समोरी. गावदेव तिकडे अकेले दिवाळीला आता वाघदेवाला लावला आधी काय, मग तिथून मग गावदेवीला मग यांना अकेले चेंदूर लावायला लागतो. हा हा हा. चेंदूर लावायचा असा राहतं ना? मग सण करायचा आपला. मग सण करायचा असा. छान केलाय. अजिबात कळत नाही की देव आहे इथे. आणि हे चांगलं केलंय तर लाडूसा. हा इथंच करायचा असा काय नेम आहे का? म्हणजे काय असा इथे हा स्थान करायचा असा? नाही म्हणजे आपण घरी सण करायचं. पण इथे पण हे पहिल्यापासून आहे? कधीपासून आहे? फार असं आपल्याला पण नाही माहिती. आपल्याला पण असा जुना एकदम जुना आहे. बर बर. नदीच्या काठी आहे. अजून कोणकोणता म्हणला? वाघदेव आहे तिकडे आणि वाघदेव तिकडे आहे. त्यावरती इकडे गावदेव आहे. तिकडे वर गावदेव आहे. आणि कुठे? डोंगरात. डोंगरीचे तिकडे वरती आहे. त्यावर डोंगर आपले गावत भागते तिकडे वरती आहे. बर, तिकडे देव आहे. वा, मी सहज विचारला.